नमस्कार, मी शंतनु किंजवडेकर, कल्याणचे कवी श्री वैभवदातार लिखित गीत परशुराम या गीतमालेच्या प्रकल्पाचा म्हणजेच म्युझिक प्रोजेक्टचा मी कोऑर्डिनेटर म्हणजे समन्वयक आहे। साधारण एक 2 वर्षापूर्वी श्रीमत वैभवदातारांचा माझा परिचय झाला आणि सप्तचिरंजीवांपैकी एक असलेले परशुराम जे रामायण काळापासून महाभारत काळापर्यंत त्यांचं अस्तित्व आपल्याला दिसतं आणि आजही जर आपली उपासना चांगली असेल तर परशुराम आपल्याला प्रत्यक्ष दर्शन देतात, त्याचे दाखले आपल्याला सापडतात। अशा परशुरामांचं 21 गाण्यांमध्ये संपूर्ण चरित्र गायन करायचं असा त्यांनी एक संकल्प केला होता। गेल्या वर्षी 26 एप्रिलला अक्षतृतीयेच्या दिवशी आम्ही त्याचा कार्यक्रम करणार होतो पण तो गेल्या वर्षी तो होऊ शकला नाही। या वर्षी देखील 14 मेला अक्षतृतीया आहे, त्या दिवशी देखील त्यांचा कार्यक्रम करायचा आमचा मानस होता, परंतु यावर्षी देखील परिस्थिती विशेष अनुकूल नसल्यामुळे निदान परशुराम जन्मांचं एक गाणं रेकॉर्ड करून ह्या आपल्या प्रकल्पाला सुरुवात तरी अक्षतृतीयेच्या शुभमुहूर्तावर करावी असं आम्ही सगळ्यांनी ठरवलं आणि ह्या गाण्याचं रेकॉर्डिंग आम्ही आता केलं। याचे शब्द आणि निर्मिती अर्थातच श्री वैभव दातार यांची आहे। त्याच्यानंतर संगीत आणि ह्या पहिल्या परशुराम जन्म गीताचं गायन श्री मिलिंद करमरकर आणि लोकप्रिय गायिका माधुरी करमरकर यांनी केलेलं आहे। तसंच या गाण्याला तबल्याची साथ मी केलेली आहे आणि संपूर्ण प्रकल्पाचा समन्वयक म्हणून मी काम करतो आहे। तर रसिक प्रेक्षकांना माझी नम्र विनंती आहे की हे गाणं तुम्ही सगळ्यांनी ऐकावं, वैभवदातार ऑफिशियल्स या चॅनलला आपण सबस्क्राईब करावं, ते लाईक करावं आणि ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवावं, म्हणजे सध्याच्या भाषेत सांगायचं तर व्हायरल करावं। सगळ्या लोकांना हे गाणं खूप आवडेल असा मला विश्वास वाटतो। तुमच्या सगळ्यांच्या सदिच्छा, प्रेम आम्हाला याबाबत आणि आशीर्वाद आम्हाला मिळू देत अशी मी आपल्याकडे प्रार्थना करतो। श्री स्वामी समर्थ परशुराम महाराज की जय।